शरद पवार यांनी अजित पवार यांना मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आधी उजळ मातेने भेट दिली, एकदा नव्हे दोनदा. त्यानंतर पुण्यात उद्योगपती चोरडे यांच्या घरी चोरी छुपीची भेट झाली. ती चोरी छुपी भेट त्यात ट्रोल झाले ते अजित पवार. अशा प्रकारे झालेल्या भेटीचा धुराळा उडाला आणि तो बसतोय ना बसतोय तोच आधी सुप्रिया सुळे आणि आता शरद पवार यांनी अजित पवार आमचे नेते आहेत असे सांगून पुन्हा एकदा राजकीय धुराळा उडवून दिला. या सगळ्या धुराळ्यात शरद पवारांना नेमकं साधायचं आहे काय? ते लावलेले पहिलवान अशी ओळख असणाऱ्या पवारांनी हा कुठला डाव टाकला आहे हे जाणून घेण्यासाठी बोलबिंदाचा हा शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. नमस्कार, मी नितीन शिंदे, आपण पाहताय बोलबिंदास. शुक्रवारी महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली. शरद पवार यांनी अजित पवार आमचे नेते आहेत असे सांगून सर्वच पक्षांच्या नेत्यांच्या डोक्यात एक भुंगा सोडला. एकीकडे महायुतीत सामील झालेल्या अजित पवार व त्यांच्यासोबत गेलेल्या नेत्यांवर टीका करायची, माझा फोटो वापरला तर कोर्टात जाईन अशी धमकी द्यायची, आणि दुसरीकडे मात्र कधी उघड तर कधी गुप्तगुपणे गुप्तगू करायचं. हे कमी की काय म्हणून आता तर अजित पवार हे आमचे नेते आहेत असे त्यांनी सांगितले. जेव्हा अजित पवारांनी वेगळी चूल मांडत राज्याच्या सत्तेत सहभाग घेतला तेव्हा विरोधाच्या तलवारी खणांतील, आरोपांचे तोफगळे उडतील, गद्दार खोके अशा घोषणांनी महाराष्ट्र दणाणून जाईल अशी सर्वांना आशा वाटत होती. कारण छगन भुजबळांनी 90 जेव्हा शिवसेना सोडली किंवा एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या विरोधात बंड केलं तेव्हा अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. अजित पवारांच्या बंडानंतर मात्र शरद पवारांकडून तेवढ्या आक्रमकपणे तशी भूमिका आजपर्यंत घेतली गेल्याचे दिसत नाही. शरद पवारांचा तो स्वभाव नाही असे क्षणभर आपण समजून घेऊ. पण काही दिवसातच सलग 2 अजित पवारांना ते मुंबईत भेटतात, एकदा अजित पवार यांना तर दुसऱ्या वेळी सर्वच बंडखोरांना. त्यानंतर स्वतःच्या पक्षासह इंडिया आघाडीतील सर्व पक्षांचा विरोध असताना शरद पवार पुण्यात नरेंद्र मोदी यांच्या सत्काराला उपस्थित राहतात. त्यानंतर अजित पवार यांना गुप्तगुपणे भेटतात आणि तेही गुप्तपणेच, कारण अजित पवार चोरडे यांच्या बंगल्यात जाताच मीडिया तिथे पोहोचायला, मीडियालाही माहिती मिळाली की मीडियापर्यंत ती पोहोचवण्यात आली हा कळीचा मुद्दा आहे. ही भेट गुप्त नव्हती. तर अजित पवार या बंगल्यातून बाहेर पडताना ज्या पद्धतीने लपून छपून बाहेर पडले तसे ते पडलेच नसते. या भेटीवर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काका पुतण्याच्या भेटीबद्दल काहीच माहिती नाही असं सांगितलं. या भेटीपूर्वी चांदणी चौकातील कार्यक्रमात अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे एकत्रच होते. या कार्यक्रमानंतर अजित पवार गाडी व कपडे बदलून शरद पवारांना भेटायला गेले. जाताना त्यांनी देवेंद्र फडणवीसांना कल्पना दिली नसेल हे आश्चर्यच म्हणावं लागेल. एकीकडे असे सांगितले जाते की शरद पवार जर भाजपसोबतच्या युतीत आले आणि तरच अजित पवारांना मुख्यमंत्री केले जाईल असे भाजपा नेतृत्वाने ठणकावले आहे. शरद पवार हेच एकमेव असे नेते आहेत की जे विरोधकांना एकत्र आणू शकतात, त्यामुळे भाजपाला विरोधकांच्या तंबूचा हा आधारच बाजूला काढायचा आहे. शरद पवार मात्र नाही कभी नाही असे वारंवार बजावत भाजपसोबत जाणार नसल्याचे सांगत आहेत. अजित पवारांची गोची झाली ती इथं. ते लावलेले पैलवान असं शरद पवारांबद्दल बोललं जातं. त्यांनी आजपर्यंत भल्या विरोधकांना घरपोच केला आहे, त्यामध्ये दया माया त्यांनी कधीच दाखवलेली दिसत नाही. अजित पवार पुतणे आहेत म्हणून इथं इथे दया दाखवणार नाहीत. अजित पवार यांच्याबाबत भाजपामध्येच अविश्वासाचे वातावरण निर्माण करण्याचा तर त्यांचा हा डाव नाही ना, अशा चर्चांना आता जोर आला आहे. तसे नसते तर बीडमध्ये त्यांनी अजित पवारांवर टीका केली नसती. बीड पाठोपाठ बारामती सातारा मार्गे ते आता कोल्हापूरमध्ये पोहोचले. स्वतःला कायम फोकसमध्ये ठेवण्यात शरद पवार माहीर आहेत. त्यासाठी कधी कुठं काय बोलायचं याचं भान त्यांना सर्वाधिक असतं. महाराष्ट्रात जरा जरी दुसरीकडे फोकस गेला की अशा प्रकारचे वक्तव्य कृती करून तो फोकस पुन्हा आपल्याकडे कसा वळवायचा हे त्यांनी बऱ्याचदा दाखवून दिलं आहे. त्यातून स्वतःचे मूल्य सिद्ध करताना दुसऱ्याचे अवमूल्यन कसे होईल याची ती पेरणी असते. हाच डाव त्यांनी या वक्तव्यातून टाकला आहे का हे नजीकच्या काळात आपल्याला कळेल. आणि काका पुतण्या खरंच एक आहेत का नक्की नाटक आहे, नक्की काय चाललं आहे राष्ट्रवादीत हे आपल्याला कळेलच. आणि शरद पवारांचा हा डाव नक्की काय आहे, यातून ते काय साध्य करणार आहेत हे नजीकच्या काळात आपण जाणून घेऊच. आपल्याला आमचा व्हिडिओ कसा वाटला आपण कमेंट लाईक
द्वारे आम्हाला नक्की कळवा आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर तो आत्ताच करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.